नमस्कार मित्रांनो, आज आपण बीडमध्ये आलेलो आहेत. बीडमध्ये ओबीसीचा एल्गार मेळावा आहे. या बीड शहरामध्येच ओबीसी बांधवाचं सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे आणि याच ठिकाणी आज ओबीसीचा एल्गार मेळावा आहे. जिथं झाला ओबीसीवर वार तिथंच आहे हा एल्गार. आज बीडमध्ये 4 वाजता माननीय छगन भुजबळ साहेबांची सभा आहे. तुम्ही पाहत असताल की बीड हे अक्षरशः भगवमय पिवळे झालेलं आहे. प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक रस्त्याला आज भुजबळ साहेबाचे बॅनर असतील, ओबीसीचे झेंडे असतील, सर्व ठिकाणी आज हे लावण्यात आलेले आहेत. आता आपण ओबीसीच्या एल्गार मेळाव्याकडे जाणार आहोत. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि 4 वाजता ओबीसीची सभा आहे. स्टेजवर तरी आतापासूनच बऱ्याच ठिकाणाहून बांधव येत आहेत. वेगवेगळ्या तालुक्यातून इथं समाज बांधव उपस्थित राहत आहेत आणि या भव्य दिव्य ह्या क्रीडा संकुलावर ओबीसीचा एल्गार मेळावा 4 वाजता होणार आहे. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. स्टेजची तयारी चालू आहे आणि बरेचसे जे ओबीसी बांधव आहेत इथं येतसुद्धा आहेत. तर 4 वाजता भुजबळ साहेबाची सभा आहे आणि त्या सभेला उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच ओबीसी बांधव येत आहेत. या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांचं चित्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटले जात आहे. हे तुम्ही पाहायला, आमची मागणी एकच आहे की ओबीसीमधून आरक्षण नाही द्याव अशी आमची साहेबांची आमची सगळ्याची ओबीसी संघटनेची मागणी आहे. ओबीसी पर्व आम्ही बनसरोळा गाव राहणार, बनसरोळा तालुका केज जिल्हा बीड या गावातून आलेलो आहोत. तरी आमच्या गावातून भुजबळ साहेबांच्या सभेच्या महाएल्गार सभेच्या समर्थनासाठी 25 ते 30 गाड्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी आम्ही आमच्या गावातील माणसांच्या नियोजनाखाली आयोजकांच्या ठरविलेल्याप्रमाणे आम्ही इथे सर्व कार्यकर्ते आलेले आहोत. तरी आमचे काही गाड्या आणखी येत आहेत आणि काही जण आम्ही पोहोचलेलो आहोत. आमची मागणी एकच आहे की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. जर आपल्या ओबीसीचे आरक्षण गेले तर जे आपले नोकरी लागतात ते सुद्धा लागायच्या नाहीत. आपल्या ओबीसीचं आरक्षण आधीच कमी आणि जाती जास्त आहेत. त्या जातीचे आरक्षण थोडं जरी गेलं तरी आपल्याला आरक्षण असून नसल्यासारखं होणार आहे. तरी आमचं म्हणणं एकच आहे की ओबीसीमधून आरक्षण देऊ नये. जर तुम्हाला आरक्षण द्यायचं तर दुसऱ्या प्रवर्गातून द्या. ओबीसीतून आरक्षण मागता कामा नये. एकच पर्व ओबीसी सर्व. आम्ही बनसरोळा गाव राहणार, बनसरोळा तालुका केज जिल्हा बीड या गावातून आलेलो आहोत. तरी आमच्या गावातून भुजबळ साहेबांच्या सभेच्या महाएल्गार सभेच्या समर्थनासाठी 25 ते 30 गाड्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी आम्ही आमच्या गावातील माणसांच्या नियोजनाखाली आयोजकांच्या ठरविलेल्याप्रमाणे आम्ही इथे सर्व कार्यकर्ते आलेले आहोत. तरी आमचे काही गाड्या आणखी येत आहेत आणि काही जण आम्ही पोहोचलेलो आहोत. आमची मागणी एकच आहे की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. जर आपल्या ओबीसीचे आरक्षण गेले तर जे आपले नोकरी लागतात ते सुद्धा लागायच्या नाहीत. आपल्या ओबीसीचं आरक्षण आधीच कमी आणि जाती जास्त आहेत. त्या जातीचे आरक्षण थोडं जरी गेलं तरी आपल्याला आरक्षण असून नसल्यासारखं होणार आहे. तरी आमचं म्हणणं एकच आहे की ओबीसीमधून आरक्षण देऊ नये. जर तुम्हाला आरक्षण द्यायचं तर दुसऱ्या प्रवर्गातून द्या. ओबीसीतून आरक्षण मागता कामा नये. एकच पर्व ओबीसी सर्व. ओबीसी सर्व. एकच पर्व.